विद्यार्थी मित्र नमस्कार, आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो। तर मित्रांनो, बार्टी या संस्थेने पोलीस भरती, MPSC, UPSC, गॅजेटेड, नॉन गॅजेटेड, त्यानंतर क्लास 1, 2 आणि क्लास 3 जागांसाठी, त्यानंतर पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनिंग देण्यासाठी एक कॉमन CET घेतली होती। आता ही कॉमन CET बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI अशा सगळ्या संस्थांनी एकत्रितरित्या घेतली होती। ही परीक्षा झाली, वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा महाराष्ट्रातील पार पडली आणि ह्या परीक्षेचा निकाल देखील लागला होता। आता ह्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाले, विद्यार्थ्यांनी एक सोडून अनेक कोर्ससाठी अप्लाय केलं होतं, कदाचित बऱ्याच स्पर्धा परीक्षांचे या कॉमन CET ते क्वालिफाय झाले असते। आता क्वालिफाय झाल्यानंतर ॲक्च्युअल वेळ आलेली आहे ट्रेनिंगची। आता ट्रेनिंग कुठे तुम्हाला मिळणार आहे आणि ते कसं मिळणार आहे, कुठल्या ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला मिळणार आहे, तर याच्यासाठी या सर्वच संस्थांनी आता तुम्हाला ट्रेनिंग सेंटर निवडण्याचं ऑप्शन सुरू केलेलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की बार्टीच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC, गॅजेटेड, नॉन गॅजेटेड, पोलीस भरती, IBPS, रेल्वे, LIC भरती या सर्व कॉमन CET दिली आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे मेरिटमध्ये आलेले आहे, तर आता त्यांनी निवड कशी करायची आहे सेंटरची, म्हणजे त्या सेंटरमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल ट्रेनिंग मिळणार आहे किंवा प्रशिक्षण मिळणार आहे। तर मित्रांनो, याच्या संदर्भात काल 15 ऑक्टोबर 2024 रोजी बार्टीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला नोटिफिकेशन टाकलं आणि कालपासूनच तुम्हाला रिसर्च सेंटर किंवा ट्रेनिंग सेंटर जे आहे, हे ट्रेनिंग सेंटर निवडण्याची लिंक जी आहे ती सुरू केली आहे। आज 16 ऑक्टोबरपासून ही लिंक तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर दिसायला सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही लिंक जी आहे, या लिंकवर तुम्हाला कसं क्लिक करायचं आहे आणि ट्रेनिंग सेंटर कसं निवडायचं आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, ट्रेनिंग सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे हे 15 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान चालू राहणार आहे। या दरम्यान तुम्हाला तुमचा user ID पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। आता बघा, लॉग इन केल्यानंतर जे कोर्स तुम्ही दिले होते किंवा ज्यांच्या CET तुम्ही दिल्या होत्या, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचा इंटरफेस दिसणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आता बघा, जे काही कोर्सेस आहे आणि कितीही कोर्सेसमध्ये तुम्ही क्वालिफाय झाले असाल, तर त्यामधून फक्त तुम्हाला एकाच ट्रेनिंग सेंटरची निवड करायची आहे। त्याच्यामुळे काळजीपूर्वक आणि कुठल्या सेंटरला तुम्हाला, कुठल्या कोर्सला तुम्हाला ते चॉईस करायचं आहे किंवा निवडायचं आहे, तर हे विचारपूर्वक तुम्ही ते केलं पाहिजे। जास्त बेनिफिट तुम्हाला कुठे मिळेल आणि जास्त ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण तुम्हाला कुठे मिळणार आहे याचा विचार करायचा आहे आणि तेच प्रशिक्षण केंद्र किंवा ट्रेनिंग सेंटर तुम्हाला निवडायचं आहे। आता बघा, ज्या योजनेची निवड उमेदवारांनी केलेली आहे ती फायनल असणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही चेंज होणार नाही। त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटर सुद्धा दिसणार आहेत आणि ट्रेनिंग सेंटर दिसल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरला प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे पसंतीक्रम द्यायचा आहे, 1 नंबरला कुठलं सेंटर, 2 नंबरला कुठलं सेंटर, 3 नंबरला कुठलं सेंटर। मग ह्या सेंटरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे, मग OTP हा तुमच्या मोबाईलवर सुद्धा येणार आहे आणि OTP तुमच्या ईमेलवर सुद्धा येणार आहे, जे की तुम्ही रजिस्टर्ड केले होते। आता हे OTP आल्यानंतर तुम्हाला ते OTP त्या ठिकाणी एंटर करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन त्या संस्थेसाठी किंवा त्या कोर्ससाठी होणार आहे। आता बघा, तुम्ही त्या कोर्सला सिलेक्ट केल्यानंतर एक ॲक्नॉलेजमेंट सुद्धा तुम्हाला तिथं डाउनलोड होणार आहे, तर ती व्यवस्थित डाउनलोड करायची आहे आणि ही फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला किंवा ती मागितली पावती तर ती तुमच्याकडे असणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग सेंटरसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे। तुम्ही व्यवस्थित विचार करा की कुठल्या कोर्ससाठी तुम्ही इलिजिबल झालेले आहात, कुठे जास्त बेनिफिट आहे, ट्रेनिंग जास्त कुठे आहे, स्टायपेंड किती आहे, तर ही सगळी माहिती बार्टीच्या वेबसाईटला दिलेली आहे। तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही TRTI म्हणजे सर्व कोर्सेसचं जे काही निवड आहे किंवा चॉईस करण्याचं जे काही ऑप्शन आहे, हे सर्व TRTI वेबसाईटला त्यांनी दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे आणि ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला जॉईन करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।